नमस्कार, लोकमत भक्तीच्या सगळ्या प्रेक्षकांना ज्योतिषरत्न सौ प्रीती कुलकर्णीचा मनापासून नमस्कार। मिथुन राशीच्या व्यक्ती आरोग्य कसं असतं बरं त्यांचं? मिथुन राशीच्या व्यक्ती आरोग्याची काळजी काय घ्यायची बरं? मिथुन राशीच्या व्यक्ती तुम्हाला तुमच्याकरता काय करायचं आहे खरंच हेच जाणून घ्यायचं आहे। मिथुन ही बुधाची प्रथम रास आहे। मिथुन राशीच्या व्यक्ती बुध तत्वाच्या असतात। मिथुन रास ही माणसाच्या शरीराच्या पोटाच्या भागावर पडणारी राशी आहे। म्हणजे मिथुन राशी ही बुध तत्वाची आहे, शरीरावर पोटावर तिचे सत्ता चालते। त्याचप्रमाणे घसा, कंठ, अन्ननलिका यावर सुद्धा मिथुन राशीच्या सत्ता चालते। अर्थातच ज्यांची मिथुन रास आहे, म्हणजे जन्माच्या वेळेस ज्यांच्या राशीमध्ये चंद्र मिथुन राशीत होता त्यांची मिथुन रास, अशा व्यक्तींना मिथुन राशीचे सगळे गुणधर्म मिळतात। मिथुन राशीच्या व्यक्तींना थोडंसं पाण्यापासून त्रास असतो, म्हणजे चुकीचं पाणी प्यायलं गेल्यानंतर पोटाला त्रास होतो। यांच्या आतड्यांमध्ये म्हणजे जठर किंवा मिथुन राशीचे जे काही लहान आतडं असतं, मोठं आतडं असतं, तर मिथुन रास ही लहान आतड्यावर पडणारी राशी आहे। त्याच्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना लहान आतड्यात कमजोरी काही नसते, दोष काही नसतात, पण ताकद कमी असते, अशक्तपणा असतो, पचवण्याची शक्ती कमी पडते। अर्थातच म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींनी ना आहाराबाबतीत आणि पाण्याबाबतीत फार जागसूद राहायला लागतं। पटकन लूज मोशन होणं, अन्न न पचणं, फूड पॉयझनिंग होऊन जाणं, नॉनव्हेज न पचवणं शरीर, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। अर्थातच ही द्विस्वभावी राशी आहे, कन्फ्यूज होणारी राशी आहे। म्हणजे त्यांना काय आवडतं ना ह्याचासुद्धा विचार करावा लागतो। त्यांना अत्यंत विनोदी, हसणारे, हसवणारे लोक मिथुन राशीचे असतात। म्हणजे घरात जर एखादा मिथुन राशीचा व्यक्ती असेल ना, घर कसं आनंदाने नाचत असतं। पण मात्र मिथुन राशीची व्यक्ती आजारी पडली ना, अख्खं घर आजारी पडल्यासारखं वाटायला लागतं। मुळामध्ये चुकीचं पाणी प्यायलं गेल्यामुळे किंवा चुकीचे अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे मिथुन राशीच्या महिलांना, पुरुषांना, लहान मुलांना त्रास होत असतात। म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींनी पाणी पिताना किंवा अन्नपदार्थ ग्रहण करताना शक्यतो खूप जास्त काळजी घ्यायला हवी। शुद्ध, बाहेर गेल्यावर सुद्धा शुद्ध पाणी पिणं किंवा बाहेर गेल्यावर सुद्धा चांगल्या ठिकाणी अन्नपदार्थ खाणं महत्त्वाचं ठरतं। मैदा किंवा जे पदार्थ पचायला जड आहे, नॉनव्हेज, मैदा, त्याच्यानंतर खूप जास्त जडत्व असलेले पदार्थ, तुरीची डाळ, ह्या पदार्थांना त्यांनी वर्ज्य केलं पाहिजे। हरभऱ्याची डाळ कमी खाल्ली पाहिजे। का तर यांना नुसतंच फक्त लहान आतडं अशक्त असतं असं नाही, तर त्यासोबतच यांना पित्ताचा सुद्धा त्रास असतो। वात आणि पित्त ह्या दोघांचाही प्रकोप मिथुन राशीतल्या व्यक्तींना पाहायला मिळतो। महिलांना त्यासोबत थायरॉईडचा बराच प्रमाणात त्रास बघायला मिळतो। थायरॉईड महिलांचं मिथुन राशीच्या अधिक प्रमाणात वाढू शकतं। म्हणजे साधारण 8-9 अशी रेंजपर्यंत, 10 ह्या रेंजपर्यंतसुद्धा थायरॉईड उडी मारू शकतं। म्हणूनच मिथुन राशीच्या महिलांनी ही गोष्ट अजिबात लाईटली घेऊ नये। काळजीपूर्वक आहाराकडे, तसं तर ते काळजीपूर्वक बघतातच, कारण अति टेन्शन प्रिय स्वभाव। द्विस्वभावी राशी, कन्फ्यूज होणं, पटकन मानसिक स्थिती कमजोर करून घेणं, असं मिथुन राशीचं घडत असतं। म्हणून काही मुद्दे यांच्या बाबतीत फार महत्त्वाचे आहेत। एक तर पावसाळ्यामध्ये पाणी उकळून गाळून पिणं किंवा ॲक्वागार्ड किंवा जसं आपण म्हणतो की अगदी मशीनचं पाणी वापरणं, शुद्ध मिनरल वॉटर पिण्याचा प्रयत्न करणं। सेकंड, दुसरी गोष्ट म्हणजे आहार शुद्ध शाकाहारी असावा। तिसरी गोष्ट, शक्यतो ह्या व्यक्तींनी शुद्ध शाकाहारी राहत साधा अन्न पदार्थ घेण्याचा प्रयत्न करावा। आपण म्हणतो ना सगळ्या चवी असल्या पाहिजेत, पण तिखटपणा त्यात यांनी कमी घेतला पाहिजे।
कारण लूज मोशन यांना जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते, कारण मिथुन राशीच्या व्यक्तींना तसंही लूज मोशन अधिक प्रमाणात इतर राशींपेक्षा होत असतात. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत तर मिथुन रास असेल लहान मुलांची तर आईने अधिक काळजी घेतलीच पाहिजे. त्यांना तिखट पदार्थ जास्त देऊ नये. आंबट पदार्थांचं देखील मिथुन राशीच्या व्यक्तींनी सेवन कमी केलं पाहिजे. घसा, अन्ननलिका याचे त्रास होतात. खोकला देखील मिथुन राशीच्या व्यक्तींना जास्त प्रमाणात येऊ शकतो. कोरडा खोकला, ओला खोकला नाही, कोरडा खोकला जर यांना आला तर तो बराच लांबणीवर लांब लांब जातो आणि बराच काळ टिकतो. म्हणून यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच तोंड येणं, म्हणजे आपण म्हणतो ना जिभेला छाले पडणं, आतमध्ये तोंडामध्ये छाले पडणं, असं देखील मिथुन राशीच्या व्यक्तींना अधिक प्रमाणात पाहायला मिळतं. कारण पोट गडबड असतं यांचं कायम. ऋतूचक्र बदललं की मिथुन राशीचं पोट हे डिस्टर्ब होणं अगदी साहजिक गोष्ट आहे. म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींनी वात आणि पोटासंबंधी पित्त ह्या प्रकृती करताच कायम आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करणं हितकारक ठरतं. प्रकृतीला त्रास जाणवला की आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थितरित्या स्वतःची ट्रीटमेंट करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि नियमित मिथुन राज जर तुमच्या घरात असेल कोणाची, तर घरामध्ये कुटजा अरिष्ट आणि औदुंबराह वेल ही दोन औषधं नियमित घरात ठेवणं, म्हणजे युरिन, त्यांना जर कोणाला जर युरिनचं इन्फेक्शन येत असेल किंवा कुटजा अरिष्ट हे अतिप्रमाणात जर अतिसार होत असेल किंवा जुलाब होत असतील, त्याकरता हे दोघीही औषधं मिथुन रास तुमच्या घरात असेल तर जरूर ठेवणं गरजेचं आहे. त्यांना त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो. म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींनी इमर्जन्सीत ॲलोपॅथी आणि नियमित आयुर्वेदिकच्या उपचार पद्धतीचा अवलंब घेऊन व्यायाम करून रोजचा योगासनं आणि ध्यानधारणा करून छान आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धन्यवाद.